Welcome to all of you in our YouTube channel Addicted Pharmacist. So today in this video we are going to see tricks and some concept for schedule. Apan jo kai drug and cosmetic act ahe tyamadhye je kai A to Y schedule dilele ahe tar tya schedule varti apan navnavin tricks ani kai concept te apply karun apan he schedule khup easy banavlele ahe. तर वीडियो खूप इंटरेस्टिंग होणार आहे. वीडियो शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला वीडियो आवडला तर वीडियोला लाइक पण करा. सो व्हाई आर वी वेस्टिंग आवर टाइम, लेट्स कम टू द टॉपिक. तर बघा त्यामध्ये फर्स्ट आहे शेड्यूल ए, ऍप्लिकेशन्स फॉर्म्स फॉर लायसन्सिंग. आता ही एक सिंपल कन्सेप्ट आहे जी की आपण जी आपल्या लगेच इजीली लक्षात राहू शकते की आपण ए शेड्यूल स्टार्ट केलेला आहे. आता आपण सपोज आपल्याला आता एकंद मेडिकल आहे तर ते स्टार्ट करायचं आहे, त्यासाठी आपल्याला फर्स्ट काय करावं लागणार आहे तर ॲप्लिकेशन्स फिलअप करावं लागणार आहे किंवा एक फॉर्म फिलअप करावं लागणार आहे. तर त्यामुळे ही इझी आहे ए, ज्यामध्ये आपण ए फॉर ॲप्लिकेशन्स म्हणू शकतो. त्यानंतर सेकंड बघा शेड्यूल बी, जो की असतो फी स्ट्रक्चर फॉर गव्हर्नमेंट रन लॅब्स ऑर गव्हर्नमेंट ॲनालिसिस. आता बीमध्ये काय, बी फॉर फीस, म्हणजे आपण सपोज ॲप्लिकेशन आता फिलअप केलेलं आहे तर सेकंड आपल्याला काय करावं लागणार आहे तर फीस द्यावी लागणार आहे, फीस भरावी लागणार आहे. त्यासाठी आपण त्यावरून लक्षात ठेवू शकता बी फॉर फीस. बी शेड्यूलमध्ये काय येतं तर फीससाठी जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, जसं आपल्याला ओपन एखादी लॅब ओपन करायची आहे किंवा मेडिकल शॉप ओपन करायचं आहे तर त्यासाठी जे काही रूल्स किंवा फी स्ट्रक्चर आहे, जे फी स्ट्रक्चर आहे ते आपण शेड्यूल बीमध्ये बघत असतो. नेक्स्ट आहे शेड्यूल सी अँड सी वन. तर यामध्ये सी म्हणजेच काय, बायोलॉजिकल प्रोडक्ट्स, अँटीबायोटिक्स, पॅरेंटल जे काही असतात ते आपण सीमध्ये कन्सिडर करत असतो. सी वनमध्ये आपण अँटीबायोटिक्स स्टडी करत असतो फक्त अदर दॅन पॅरेंटल. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर डी, डीमध्ये बघा नो नीड परमिशन फॉर इम्पोर्टेड ऑफ ड्रग्स. सपोज तुम्हाला एखादा ड्रग काय करायचा आहे तर इम्पोर्ट करायचा आहे, म्हणजे आयात करायचा आहे, तर त्यासाठी कोणत्याही प्रकारचे परमिशनची गरज नसते या शेड्यूल डीला. म्हणजे आपण त्याला काय म्हणणार आहे, डॉन. शेड्यूल डी इज अ डॉन, ज्याला की कशाचीच गरज नाही, परमिशनची गरज नाही आहे इम्पोर्ट करण्यासाठी, म्हणजे आयात करण्यासाठी, दुसऱ्या ठिकाणाहून आपल्या जागेवरती आणण्यासाठी त्याला कोणत्याही प्रकारच्या परमिशनची गरज नसते. त्यालाच काय म्हणतात आपण शेड्यूल डी मध्ये कन्सिडर करत असतो. म्हणजेच काय तर आपल्या ट्रिकद्वारे आपण त्याला काय म्हणणार आहे, डॉन म्हणणार आहे. तर नेक्स्ट बघा शेड्यूल ई, ज्यामध्ये पॉइजन्स ड्रग अँड देअर रेग्युलेशन, एक्झाम्पल स्नेक वेनम. आता जसं की तुम्ही या पिकमध्ये या इमेजमध्ये बघू शकता, जसं एखादा स्नेक जसा आपल्याला अचानक दिसतो स्नेकच्या बॉडीमध्ये काय असतं, स्नेक व्हेनम असतं, विष असतं. तर त्यामुळे ई फॉर पॉइजनस ड्रग. एफ शेड्यूल ए बघा, ज्यामध्ये आहे रेग्युलेशन अँड स्टँडर्ड फॉर रनिंग ऑफ ब्लड बँक. आता आपण हे जे काही चार शेड्यूल आहे ते आपण एफ झाला, एफ वन झाला, एफ टू झाला, एफ थ्री झाला, ते आपण कंबाईन कन्सिडर करूया की जे हे काही चार शेड्यूल आहेत त्यामधले मोस्टली तीन, एफ, एफ टू अँड एफ थ्री, हे कशासाठी आहे तर ब्लड किंवा ब्लड रिलेटेड प्रोडक्ट्स आहे. जसं की एफ, एफ कशासाठी आहे तर रेग्युलेशन अँड स्टँडर्ड फॉर रनिंग अ ब्लड बँक. जसं की आपल्याला एखादी ब्लड बँक रन करायची आहे तर त्यासाठी जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते कशात दिलेले आहे तर शेड्यूल एफमध्ये. त्यानंतर आता आपण डायरेक्ट एफ टू बघूया, लास्टला आपण एफ वन बघणार आहोत. नंतर एफ टू कशासाठी आहे तर रेग्युलेशन अँड स्टँडर्ड्स फॉर सर्जिकल ड्रेसिंग. आता जसं की ब्लिडिंग होत असते, हेवी ब्लिडिंग होत असते एखाद्याला किंवा एखाद्या कंडिशनमध्ये, तर त्यावेळेस आपण काय करतो तर सर्जिकल ड्रेसिंग करतो, ते बँडेज वगैरे त्याला अप्लाय करतो त्या जे काही ज्या ठिकाणी इंजुरी झाली असेल तर त्या इंजुरीवरती. तिथं काय होत असतं तर ब्लड लॉस होत असतं. म्हणजेच काय हे कशामध्ये येणार तर एफ टूमध्ये येणार सर्जिकल ड्रेसिंग. त्यानंतर एफ थ्रीमध्ये काय असतं तर रेग्युलेशन अँड स्टँडर्ड्स फॉर अम्बेलिकल ऑर
प्लैसेंटल टिप्स। आता जी काही शेड्यूल एफ 3 आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे तर जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहे कशासाठी अम्बेलिकल किंवा प्लॅसेंटल टिप्स। ते अम्बेलिकल टिप्स आपण जे यूज करत असतो ना ते कशासाठी यूज करतो तर तुम्ही बघितलं असेल जेव्हा प्रेग्नन्सी डिलिव्हर केली जाते किंवा प्रेग्नन्सी झाल्यानंतर जे काही नाळ असते मुलाची आपल्या बेबीची आणि आईची जी की नाळ असते ती जेव्हा कट केली जाते त्याला आपण प्लॅसेंटा म्हणत असतो। जे कनेक्शन ज्याद्वारे कनेक्टिंग लिंक असते ती मदर अँड मदर टू बेबी अँड बेबी टू मदर जे काही न्यूट्रिशन्स वगैरे प्रोव्हाइड केले जातात आईकडून बाळाला ते प्लॅसेंटा थ्रू प्रोव्हाइड केले जाते या अम्बेलिकल कॉर्ड थ्रू प्रोव्हाइड केली जाते। जेव्हा आपण ती नळ सॉरी जेव्हा आपण ती नाळ कट करतो किंवा जेव्हा आपण तो प्लॅसेंटा कट करतो तेव्हा काय होतं हेवी ब्लीडिंग होत असते तर ती ब्लीडिंग प्रिव्हेंट करण्यासाठी आपण तिथे प्लॅसेंटल टेप्स किंवा अम्बेलिकल टेप्स हे अटॅच करत असतो। का कारण की ती ब्लीडिंग हे जी होती ती होऊ नये ती प्रिव्हेंट व्हावी यासाठी आपण ते टेप्स यूज करत असतो। तर अशा प्रकारे आपण बघितलं एफ त्यानंतर एफ 2 अँड एफ 3 हे कशाशी रिलेटेड आहे तर ब्लडशी रिलेटेड आहे यावरून तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता। आता जो काही रिमेनिंग राहिला एफ 1 तर बघा एफ 1 कशासाठी आहे रेग्युलेशन अँड स्टँडर्ड फॉर वॅक्सिन्स। जसं की आपण म्हणत असतो कोरोनाच्या काळात आपण म्हणत होतो की वॅक्सिन फर्स्ट आहे म्हणजेच काय तर वॅक्सिन ही सर्वात अगोदर घेतली पाहिजे तरच तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाऊ दिलं जाईल किंवा सपोज तुम्हाला जर परदेशी जायचं आहे बाहेर देशात जायचं आहे तर तुम्हाला वॅक्सिन मस्ट आहे तुम्हाला वॅक्सिन ही घेतलीच पाहिजे वॅक्सिन फर्स्ट आहे। त्यामुळे आपण एफ 1 मध्ये काय घेणार आहोत तर वॅक्सिन रूल्स अँड रेग्युलेशन जे काही ठरवून दिलेले आहे किंवा रेग्युलेशन अँड स्टँडर्ड जे आहे फॉर वॅक्सिन्स ते कशामध्ये येतात तर एफ 1 मध्ये येतात। त्यानंतर नेक्स्ट बघा रेग्युलेशन अँड स्टँडर्ड्स फॉर ऑप्थर्मिक ऑइंटमेंट्स अँड सोल्युशन्स। आता एफ एफ हा शेड्यूल आहे एफ एफ म्हणजे काय तर दोन एफ सांगितलेले दोन एफ म्हणजे आपल्याला जसे की दोन आईज असतात त्याचप्रमाणे हे एफ एफ आता या एफ एफचं कन्स म्हणजे काही लिंक आहे ती कशाशी करायची तर आपले जे काही डोळे असतात ते किती असतात आपल्याला दोन असतात तर त्यावरून आपण ही एफ एफ कन्सेप्ट ध्यानात ठेवू शकतो। आणि त्याचबरोबर आणखी आपण जसे डोळे आपण फडफड करत असतो काही कंडिशनमध्ये काही सिच्युएशनमध्ये बघा आपण डोळे असे फडफड करत असतो तर एफ एफ म्हणजेच फडफड करणे आणि काय तर डोळे तर जे काही एफ एफ शेड्यूल आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे ऑप्थॅल्मिक ऑइंटमेंट्स अँड सोल्युशन्स। ऑब्व्हियसली जे काही ऑप्थॅल्मिक ऑइंटमेंट असतात ते कशासाठी असतात तर डोळ्यासाठी जे म्हणजे आईजसाठी असतात ते आईज क्लीन करण्यासाठी किंवा आईजला एखादी इंजुरी झाली असेल तर त्यासाठी ते ऑइंटमेंट असतात ऑप्थॅल्मिक किंवा सोल्युशन्स असतात। तो जो काही एफ एफ शेड्यूल आहे तो कशासाठी आहे तर रेग्युलेशन अँड स्टँडर्ड फॉर ऑप्थॅल्मिक ऑइंटमेंट अँड सोल्युशन्स। नेक्स्ट बघा जी जीमध्ये दिलेलं आहे त्यांनी मोस्ट ऑफ द ड्रग्स आर हार्मोनल प्रिपरेशन्स अँड डू नॉट डिस्पेन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन अंडर डॉक्टर सुपरविजन। जे काही हार्मोनल प्रिपरेशन असतात ते विदाउट डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन म्हणजे डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन घेतल्या फिगर ते आपण प्रिस्क्राईब करू शकत नाही एखाद्या पेशंटला तर हे कसं लक्षात ठेवायचं जी फॉर जी एच जसं तुम्ही बघितलं असून ग्रोथ हार्मोन असतो जी एच हार्मोन असतो ग्रोथ हार्मोन तर या हार्मोनच्या नावून या ग्रोथ हार्मोनच्या नावावरून आपण ही कन्सेप्ट लक्षात ठेवू शकता जी फॉर ग्रोथ हार्मोन म्हणजे हार्मोनल प्रिपरेशन येणार आहे याच्यामध्ये। नेक्स्ट तर शेड्यूल एच जो की तुमच्या सर्वांच्या परिचयाचा आहे की डू नॉट सोल्ड विदाउट प्रिस्क्रिप्शन अंडर प्रिस्क्रिप्शन ऑर डिस्प्ले बाय सिम्बॉल आर एक्स हे जे काही शेड्यूल एच ड्रग असतात ते विदाउट प्रिस्क्रिप्शन आपण प्रिस्क्राईब करू शकत नाही ज्यामध्ये डिस्प्ले सिम्बॉल आर एक्स आर एक्स हा सिम्बॉल मेन्शन केलेला असतो। त्यानंतर एच 1 आहे मेंटेन सेपरेट रजिस्टर जे काही शेड्यूल एच 1 असतात ते त्यांच्यासाठी एक सेपरेट रजिस्टर आपण मेंटेन केलेलं असतं। त्यानंतर नेक्स्ट आहे शेड्यूल जे नो लिगली क्लेम टू ट्रीट द डिसीज जो काही शेड्यूल जे आहे यामध्ये 100% अशी शुअरिटी नसते की हा जो ड्रग आहे तो पर्टिक्युलर डिसीज आहे तो काही ट्रीट करणार आहे किंवा क्युअर करणार आहे तर अशा प्रकारची शुअरिटी नसते यामध्ये 100% म्हणजे एक्झॅक्ट असं आपण सांगू शकत नाही की
असा असा ड्रग आहे, तर तो नेमकी तोच डिसीज क्युअर करणार आहे किंवा त्याच डिसीजसाठी यूज केला जातो, तर अशा प्रकारची श्युरिटी नसते यामध्ये। तर ह्यालाच काय म्हणतात आपण झेंडू ड्रगसुद्धा म्हणू शकतो। तर ह्या झेंडू ड्रग या ट्रिकवरून तुम्ही शेड्यूल जे ड्रग ध्यानात ठेवू शकता जे की 100% श्युरिटी दाखवत नाही, त्यालाच काय म्हणतात नो लिगली क्लेम टू ट्रीट द डिसीज, असंही लिगल क्लेम देत नाही की आम्ही ड्रग आम्ही डिसीज ट्रीट करतो म्हणून। नेक्स्ट आहे, नेक्स्ट बघा शेड्यूल के आहे, त्यामध्ये सांगितलं आहे की व्हेरियस सबस्टन्सेस अँड ड्रग्स ज्यावर काय असते तर इट हॅज सम एक्झम्पशन फ्रॉम गव्हर्नमेंट, ज्यामध्ये गव्हर्नमेंट काही प्रमाणामध्ये सूट देत असतं, अशा प्रकारचे ड्रग्स या शेड्यूल केमध्ये येत असतात। तर याला आपण एक ट्रिक अप्लाय करू शकतो की काही प्रकार की हिंदी लाईन्स आहे, हिंदी सेंटेन्स आहे, काही प्रकार के म्हणजे विशिष्ट अशा व्हेरियस टाईप्स ऑफ ड्रग्स असतात, नंबर ऑफ ड्रग्स असतात ज्यांना की एक्झम्प्टेड असतात, ते म्हणजे गव्हर्नमेंट सूट देत असते काही प्रमाणामध्ये, त्यालाच काय म्हणतो आपण तर शेड्यूल के ड्रग म्हणतो। नंतर नेक्स्ट बघा जे काही शेड्यूल यल आहे तो कशासाठी आहे, तर यल फॉर गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिस, जे काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिससाठी ते येतात शेड्यूल यलमध्ये, त्याला आपण ट्रिक अप्लाय करू शकतो की जी एल पी, जसं तुम्ही खालचा शेड्यूल बघितला तर त्यामध्ये जी एम पी असतं, तर त्याचप्रमाणे जी एल पी असतं। जी एल पी म्हणजे काय तर गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिस, या यलवरून तुम्ही जी एल पी ही कन्सेप्ट ध्यानात ठेवू शकता। नेक्स्ट बघा यम, शेड्यूल यम कशासाठी आहे, तर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस, जे काही मॅन्युफॅक्चरिंग असतं आपण जे काही मॅन्युफॅक्चरिंग करत असतो इंडस्ट्रीमध्ये, फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रीमायसेस, वेस्ट डिस्पोजल रिक्वायरमेंट, जे काही मॅन्युफॅक्चरिंग करायचे आहे त्याचे रिक्वायरमेंट काय पाहिजे, त्या मॅन्युफॅक्चर एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे तर त्यासाठी कोणत्या प्रकारच्या रिक्वायरमेंटची गरज आहे, त्यानंतर जागा कशी असली पाहिजे, त्यानंतर वेस्ट कसं डिस्पोजल करणार आहे आपण, तर हे कशातील असतं तर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस, नावातच आहे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कशी करायची मॅन्युफॅक्चरिंग, तर गुड करायची। तर यावरून तुम्ही जी एम पी, यावरून तुम्ही ही कन्सेप्ट किंवा हा शेड्यूल ध्यानात ठेवू शकता। नेक्स्ट आहे शेड्यूल यन, तर यनमध्ये काय सांगितलं आहे, तर व्हेरियस रेग्युलेशन अँड रिक्वायरमेंट्स फॉर रन अ फार्मसी किंवा फॉर अ फार्मसी, तर जसं की तुम्हाला न्यू फार्मसी ओपन करायची तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे रिक्वायरमेंटची गरज आहे, जसं की आपल्याला फ्रीज, एक फ्रीज रेफ्रिजरेटरची आवश्यकता असते, त्यानंतर फर्निचरची गरज असते, त्यानंतर लायसन्स असणं आवश्यक असतं, तर अशा प्रकारचे जे काही रेग्युलेशन्स आहे किंवा रिक्वायरमेंट्स आहे कशासाठी, तर फार्मसी ओपन करण्यासाठी किंवा फार्मसी रन करण्यासाठी, तर हे कसे दिलेले आहे तर शेड्यूल यनमध्ये, तुम्ही ते कसे लक्षात ठेवू शकता, न्यू फार्मसी किंवा न्यू तुम्हाला मेडिकल शॉप ओपन करायचं आहे, तर त्या ट्रिकवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता। नेक्स्ट आहे ओ शेड्यूल, ओ शेड्यूल ओ कशासाठी आहे, तर रेग्युलेशन अँड रिक्वायरमेंट्स फॉर डिसइन्फेक्टंट फ्लुइड्स, एक्झाम्पल फिनाइल। आता जसं सपोज कन्सिडर करा की सपोज तुम्ही बाथरूममध्ये गेला आणि बाथरूम हे पूर्णतः क्लीन केलेलंच नाही, जो की बाथरूम क्लीनर असतो त्याने हे बाथरूम क्लीन केलेलं नाही, तर तुम्ही तुमच्या रिॲक्शन कसे असणार, ओ तरी अशा प्रकारचे तुम्ही रिॲक्शन देणार, तर तेव्हा तुम्ही आता ते बाथरूम क्लीन झालेलं नाही त्यामुळं तुम्ही अशा प्रकारचा रिॲक्शन दिलं, प्रॉपर क्लिनिंग नाही केली बाथरूमची, त्यामुळं बाथरूम हे काय तर घाण झालेला आहे, खराब झालेला आहे। तर अशा वेळेस आता बाथरूम क्लीन करण्यासाठी काय यूज करतो आपण, डिसइन्फेक्टंट फ्लुइड यूज करत असतो, जसं की फिनाइल झालं, तर हे डिसइन्फेक्टंट फ्लुइड आपण यूज करून काय करतो तर ते बाथरूम क्लीन करत असतो। तर या ओ तेरी या क्ली या ट्रिकवरून तुम्ही शेड्यूल ओ हा ध्यानात ठेवू शकता। नेक्स्ट आहे शेड्यूल पी, ज्यामध्ये आहे लाईफ पिरियड अँड स्टोरेज ऑफ व्हेरियस ड्रग, जसं की ज्या काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात ड्रग्सचे लाईफ पिरियडसाठी, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग द डेट आपण ज्याला म्हणतो किंवा एक्सपायरी डेट,
तसेच स्टोरेज यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात, त्या कशात दिलेल्या असतात तर शेड्यूल पीमध्ये दिलेल्या असतात. तर या पिरियड या कन्सेप्टवरून तुम्ही लाईफ पिरियड ही कन्सेप्ट ध्यानात ठेवू शकता, किंवा अँड स्टोरेज यामध्ये जे काही रूल्स अँड रेग्युलेशन अप्लाय केलेले असतात कशासाठी, लाईफ पिरियड अँड स्टोरेजसाठी, ते शेड्यूल पीमध्ये येतात. नेक्स्ट आहे तर त्यासाठी हा शेड्यूल क्यू असतो. तर कलर या नावावरून तुम्ही शेड्यूल क्यू ध्यानात ठेवू शकता. नेक्स्ट आहे शेड्यूल आर, ज्यामध्ये दिलेलं आहे कंडोम्स अँड अदर मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव. तर यामध्ये काय सांगितलं आहे, रूल्स अँड रेग्युलेशन दिलेले आहे कशासाठी, कंडोम्स अँड अदर मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव, जे की आपण कॉन्ट्रासेप्टिव यूज करतो. कशासाठी यूज करतो, तर प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा एखादं इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी. तर त्याला आपण कशाद्वारे लक्षात ठेवू शकतो, शेड्यूल आर. आर म्हणजे रोकना, स्टॉप करणं. आपण हिंदीमधून ध्यान ठेवू शकतो रोकना या शब्दावरून काय प्रिव्हेंट करायचं आपल्याला, तर इन्फेक्शन प्रिव्हेंट करायचे किंवा प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करायची. त्यामुळं आपण हे जे काही कंडोम्स असतात किंवा कॉन्ट्रासेप्टिव्स असतात ते आपण यूज करत असतो. तर रोकना या वर्डवरून तुम्ही शेड्यूल आर हा लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे शेड्यूल एस, ज्यामध्ये स्टँडर्ड्स फॉर कॉस्मेटिक दिलेले आहे. जे काही कॉस्मेटिक आपण यूज करत असतो तर ते कोणत्या स्टँडर्डचे यूज करायला पाहिजे किंवा कशा स्टँडर्डने ते बनवले गेले पाहिजे, तर अशा प्रकारची सर्व इन्फॉर्मेशन ही शेड्यूल एसमध्ये दिलेली असते. तर ही स्मार्ट या ट्रिकद्वारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. जसं की स्मार्ट दिसण्यासाठी आपण कॉस्मेटिक यूज करत असतो, स्मार्टचं फर्स्ट लेटर काय असतं, एस असतं. तर ते कशासाठी अप्लाय होणार आहे, मग शेड्यूल एससाठी. म्हणजेच काय, स्टँडर्डमध्ये बघू शकता तुम्ही एस कॅपिटल लिहिलं आहे, त्यानंतर फॉर कॉस्मेटिक, कॉस्मेटिकमध्ये मी हायलाईट केलेलं आहे एसला. म्हणजेच काय, स्मार्ट दिसण्यासाठी आपण शेड्यूल एस यूज करतो आहे. नेक्स्ट आहे शेड्यूल टी. आता टीमध्ये बघा काय सांगताय ते, रूल्स अँड रेग्युलेशन फॉर आयुर्वेदिक सिद्धा अँड युनानी प्रोडक्ट्स. यामध्ये जे काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात कशासाठी, आयुर्वेदिक झाली, सिद्धा झाली किंवा युनानी झाली, याची काही सिस्टीम आहे किंवा यांचे जे काही प्रोडक्ट्स आहे, तर यासाठी काय असतो, शेड्यूल टी असतो. तर शेड्यूल टी आपण कसं ध्यानात ठेवणार, तर बघा आयुर्वेदिक सिद्धा युनानी ह्याचा काही तीन सिस्टीम आहे किंवा तीन सिस्टीमचे जे काही प्रोडक्ट्स आहे ते त्यावर जे काही रूल्स अँड रेग्युलेशन अप्लाय केले असतात ते शेड्यूल टीमध्ये येतात. म्हणजेच काय, थ्री या वर्डवरून आपण शेड्यूल टी ध्यानात ठेवणार आहोत, ज्यामध्ये तीन सिस्टीम असतात, आयुर्वेदिक सिद्धा अँड युनानी. नेक्स्ट आहे शेड्यूल यू, त्यामध्ये आहे मॅन्युफॅक्चरिंग अँड ॲनालिटिकल रेकॉर्ड्स ऑफ ड्रग्स. तुम्ही जो काही ड्रग्स बनवणार आहात, जो काही तुम्ही ड्रग्स किंवा फॉर्म्युले प्रिपेअर करणार आहात, तर त्याचं तुम्हाला काही रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. तर ते शेड्यूल यूमध्ये येत असतं. तर यू मॅन्युफॅक्चरिंगच्या यूला तुम्ही हायलाईट करू शकता, त्यावरून तुम्ही शेड्यूल यू ध्यानात ठेवू शकता, यू फॉर मॅन्युफॅक्चरिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे शेड्यूल व्ही. व्हीमध्ये दिलेलं आहे स्टँडर्ड्स फॉर ड्रग पॅटर्न्स. आता जे काही ड्रग पॅटर्न आपल्याला पेटंट मिळवायचं असतं, तर त्यासाठी जे काही स्टँडर्ड्स दिलेले असतात ते शेड्यूल व्हीमध्ये दिलेले असतात. तर व्ही तुम्ही VIP या वर्डवरून सुद्धा शेड्यूल व्ही ध्यानात ठेवू शकता. पेटंट ड्रग कोणाला मिळतं किंवा पेटंट ड्रग कोणते असतात, जे जास्त महाग असतात किंवा जे जास्त कॉस्टली असतात, तर ते काय असतात, इन शॉर्टमध्ये आपण म्हणू शकतो VIP असतात. आणि नेक्स्ट ट्रिक आहे व्हेरी इम्पॉर्टंट या ट्रिकद्वारे सुद्धा तुम्ही शेड्यूल बी हा ध्यानात ठेवू शकतात, की ज्यामध्ये स्टँडर्ड दिलेले असतात कशासाठी, तर ड्रगच्या पेटेंटसाठी. नेक्स्ट आहे W, जेनेरिक नेम ड्रग्स. जसे काही शेड्यूल W आहे त्यामध्ये जेनेरिक जे काही ड्रग्स असतात त्यासाठी स्टँडर्ड जे काही ठरवून दिलेले आहे किंवा रूल्स अँड रेग्युलेशन आहे जेनेरिक ड्रग्ससाठी ते दिलेले आहे. त्या W वरून तुम्ही वीक हा वर्ड ध्यानात ठेवू शकता, जे की जास्त कॉस्टली नसतात, कमी खर्चिक असतात, स्वस्त भेटतात,
त्यामुळं त्यांची कॉस्ट कशी असते, वीक असते. तर या वीक ह्यावर्डवरून तुम्ही शेड्यूल डब्ल्यू ध्यानात ठेवू शकता, ज्यामध्ये जेनेरिक नेम ड्रग्स जे की जेनेरिक ड्रग्स असतात ते येत असतात. नेक्स्ट आहे शेड्यूल एक्स, ज्यामध्ये दिलेलं आहे की डू नॉट प्रिस्क्राईब ऑन OTC और प्रिझर्व द प्रिस्क्रिप्शन फॉर 2 इयर. जे काही शेड्यूल एक्स ड्रग असतात ते काय असतात, तर हॅबिट फॉर्मिंग ड्रग असतात किंवा सायको ट्रॉपिक ड्रग असतात. म्हणजेच काय, तर यामुळे काय होतं, तर आपल्याला एक नशा लागत असते. एखादा ड्रग जर आपण घेत असलो तर तो ड्रग आपल्याला रोज रोज घ्यावा वाटतो, तो आपण ड्रग हा काय तर क्वाईट करू शकत नाही, कारण की का त्या ड्रगने आपल्याला ॲडिक्टेड केलेलं असतं. तर हे जे काही ड्रग आहे ते शेड्यूल एक्समध्ये येतात. आणि जे काही लास्ट आहे शेड्यूल वाय, त्यामध्ये दिलेलं आहे रिक्वायरमेंट्स अँड गाईडलाईन्स फॉर क्लिनिकल ट्रायल्स. ज्या पण काही तुम्ही क्लिनिकल ट्रायल्स करणार आहात एखाद्या ॲनिमलवरती किंवा एखाद्या टिश्यूवरती किंवा सेल्सवरती, तर त्यासाठी जे काही गाईडलाईन्स ठरवून दिलेले आहे किंवा रिक्वायरमेंट्स आहे त्या कशात येतात, तर शेड्यूल वायमध्ये येतात. सो इन दिस वे वी स्टडीड शेड्यूल A to Y बाय युझिंग सम ट्रिक ऑर बाय क्रिएटिंग सम कन्सेप्ट ऑर बाय अप्लाइंग सम कन्सेप्ट वी लर्न शेड्यूल A to Y विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एग्जाम पॉईंट ऑफ व्ह्यू, फॉर युअर सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू, फॉर युअर नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल ॲडिक्टेड फार्मसी. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. मिळते हे नेक्स्ट व्हिडिओ मी.